नमस्कार सर्वांना, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपण पेपर कटिंग करून तुम्हाला मी ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे कशी करायची ते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी माप घेतलेलं आहे, तर पूर्ण उंची आपली आहे 13 आहे. तर एक इंच आपण जास्त घ्यायचं आहे याच्यामध्ये. इथं आपण बघा 14 वरती फुल करून घ्यायची आहे. आणि सर्वात आपण बघ, इथं 2.25 वरती गळा टाकायचा आपल्याला. इथं 3 वरती शोल्डर. मग इथं इथे घ्यायचं आहे मुंडा आपल्याला 5.5. मग इथे 5.5 वरती 2 किल्ले आहे. आता इथे टाकायचं आपण छातीचा माप. छाती आपली 30 आहे. इथं घ्यायचं 7.5. आणि इथे घेत आहे 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथं बघा, आता आपण घेऊ बॉक्स बनवून घ्यायचा. आता इथं बघा, इथं हा इथंच आपल्याला घ्यायचा आहे. इथं आपण कमरेचा जातो भाग टाकून घ्या वाटलंच तर. 28 कमर आहे. तर बघा 7 इंच, 1 इंच आपलं टकसाठी आणि 1.5 इंच पुढं शिलाई मार्जिन. बघा बरोबर येतं ते. मग आता आपलं आपण झालेला आहे. खाली पण हे करून घेऊ आपण. आता बघा, इथं 1 टाकायचा 1.5 इंचावरती आणि 1 टाकायचा 1 इंचावरती टाकायचं आपल्याला. याला बघा असं राऊंड मध्ये हे करून घ्यायचे, सेफ देऊन घ्यायचे अशी या पद्धतीने. आता इथं आपण टाकायचं आहे 1 पट्टीचा माप टाकायचं आहे. इथं बघा, मी घेतलाय 3. इथं घ्यायचं आपल्याला 8 घ्यायचं. बघा याला आपण असं सेफ देऊन घ्यायचं या पद्धतीने. आता इथे आपण पुढचा गळा घेऊ. इथे पुढचा गळा मी 5 घेतलेला आहे. तुम्ही कमी जास्त करू शकते. इथे खालती 8 घेतला, वरती 2.25 घेत आहे या पद्धतीने. याला आपण 1 राऊंड शेप देऊन घेऊ मग या पद्धतीने. आता काय करायचं आहे, इथे आपण टाकायचं कटोरीचा माप. इथे बघा, कटोरीचा आपला खालचा माप असला तर तुम्ही मोजून देऊ शकते. बघा 5 आहेत. बघा इथं आता इथून हे पुढचा घेर आहे, इथून पकडायचा आपल्याला. इथं बघ 2 आणि 2.5 वरती 1 खूण करून घ्यायची. आता इथं गळ्यापासून आपल्याला 1 इंच वरती जायचं असं पकडायचं आणि हे दिशा दिशा आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. बघा आता या पद्धतीने जोडून घ्यायचे. बघा झालं आपलं कटिंग करून दाखवतो तुम्हाला मी. या ठिकाणी पाठीमागचा भाग पण आपण काढून घेऊ. बघायचं डबल फोल्ड आहेत ना. हा आपला पाठीमागचा भाग झाला. आता समोरच्या भाग म्हणजे बघा, हा पुढचा सेफ आहेत ना, आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे 1 पट्टी काढून घ्यायची आहे पद्धतीने. गळा कट करून घ्यायचा. इथं बघा, आता कट तरी आपल्याला वाढून घ्यायचा आहे. इथे बघा, दुसरा काप घेते मी, काबर घेते. आता कटोरी आहे तशी आपण आधी आखून घ्यायची. बघा आहे तशी आखून घ्यायची. इथं बघा, आहे तशी आखून घेतली अगोदर मी. आता या ठिकाणी बघा, आपल्याला काय करायचं आहे, 1.25 इंच वाढून घ्यायचं आहे. आणि इथं 1.5 इंच घ्यायचं. बघा घ्यायचं 1.5 इंच. अगोदर आपण बघा सरळ रेषा आपण घ्यायची.
आता याचा मध्य काढायचा आपल्याला बघा इथं असं मध्य काढत ते पकडून ना याची खालती बघा खालती आपण 1.5 इंच घ्यायचं आहे 1.5 इंचावरती आणि इथं फक्त आपण थोडस 2 रेषा वाढवायचं आहे जास्त नाही वाढवायचं इथं बघा हायदस सेप कटूला देऊन घ्यायचा इथं वाढवायचं आणि आपण हायदस बघा ठेवायचा आहे असं हे पॉइंट बघा आता जोडून घ्यायचं आपण आपली आपण आपल्या 8.5 इंच घ्यायचा आता इथं मग बाई दाखवते मी तर उंची तुम्ही बाईची आहे तुमच्या आडनुसार तुम्ही घेऊ शकता इथं बघा बाईची उंची टाकून घ्यायची आहे इथे मी 7 घेतलेले आहेत इथं घ्यायचं आहे आपल्याला छातीचा आपण चौथा भाग घ्यायचा आहे छाती आपली किती आहे 30 आहेत म्हणजे 7.5 फक्त 8 इंच जास्त घ्यायचं आहे बघा असं एक बॉक्स आपण घ्यायचा आहे इथं घ्यायचं आहे आपण बघा छातीचा 12 भाग आहे आपण बघा 3 वर विसरलो इथं 2 वरती आहे तसंच ठेवायचं या पद्धतीने आपण बघा आता ते बाकून घ्यायचं आहे आता इथं घ्यायचं आपल्याला बाई घेत म्हणजे दंड घेत 4.5 इथं बघा आपला दंड घेत आहे 1.5 ते 2 इंच तुम्ही शिलाई मार्जिन ठेवू शकता या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे बघा बाई कट करायची आता इथं आपल्या मधला सेप कट करून घ्यायचा बघा आपला दंड घेर आहेत ना बघा इथं याच्या समोर आपण फक्त सेप द्यायचा आहे बघा असं 1/2 इंचाचा बघा आपली सुंदर अशी बाई बघा कट झाली आहे बघू शकते या पद्धतीने बघा आपली पूर्ण पेपर कटिंग झाली आहे आता इथं तुम्हाला बघा मी डायरेक्ट पेपर कटिंग घेऊन दाखवते कशी करायची या पद्धतीने बघा असं आपण आखून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण वाढायची काही गरज नाही आहे बघा फक्त वाढायचं कुठं आपल्याला थोडस याच्यामध्ये हे आहे तसं दाखवून घ्यायचं आपल्याला तर थोडस आपण वाढून घ्यायचं जास्त नाही वाढायचं थोडस काहीतरी बाई मोठी आहेत ना थोडीशी म्हणून आता इथे आपल्याला थोडस फोल्ड करण्यासाठी लागून कारण साधी आहेत म्हणून या ठिकाणी बघा असं आपण घेत आपल्याला थोडीशी मोठी आहे बघ ही म्हणून थोडस कापड जास्त देत आपण पट्ट्या काढू या ठिकाणी मग आपली पट्टी आपण हे करून घेऊ असा करून मग आपली पेपर कटिंग झालेली आहे आणि ब्लाऊज पण दाखवतो मध्ये करून ना तर तुम्ही ब्लाऊज कटिंग करून घेते
प्रथम आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नको सांगा. व्हिडिओ आवडतो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर पूर्ण ब्लाउज मी कट करून घेते.